नमस्कार मागच्या सेशन मध्ये मा दे आपण डेटा फ्रेम बघितल्या कशा आपण डेटा फ्रेम वगैरे क्रिएट करू शकतो आणि सिरीज पण बघितल्या होत्या त्यानंतर आपण डेटा फ्रेम पासून एक एक्सेल फाईल आहे ती कशी रीड केली डेटा फ्रेम मध्ये आणि ती कशी आपण ह्या डेटा या व्हेरिएबल किंवा डेटा फ्रेम मध्ये आपण स्टोअर केली आता आपण त्याच्यानंतर त्याच्या अॅनोटॉमी बघितल्या होतं की त्याच्या मध्ये काय असताना की तीन गोष्टी असतात की इंडेक्स त्याच्यानंतर कॉलम नेम्स आणि व्हॅल्यूज अशा तीन अॅनोटॉमी असतात डेटा फ्रेम मध्ये म्हणजे आता त्या जर आपण ऍक्सेस करायला गेलो आता हे जे आहे इम्पोर्ट पांडा पी डी आहे त्यानंतर हे डेटा अवेरेबल घेतलेला आहे आणि याच्यात आपण हे पीडी डॉट रीड एक्सेल हे फंक्शन यूज करून ही एक्सेल फाईल जी आपण एम्प्लॉईट्रेशन डेटा आहे ती रीड करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात आज आपण पूर्ण ऑपरेशन बघणार आहोत कशी कॉलम्स ऍड करू शकतो कसे कॉलम्स डिलीट करू शकतो डेटा कसा स्लाइस करू शकतो त्याच्यातले इन्स्पेक्शन कसं करू शकतो काही रेकॉर्ड पर्टिक्युलर रेकॉर्ड आपल्याला डिस्प्ले करायचे असेल तर कसे करू शकतो तर अशा पद्धतीचे आपण काही ऑपरेशन बघणार आहोत डेटा फ्रेमवरती कारण हे महत्वाचं आहे जेव्हा आज डेटा अनालिस्ट म्हणून काम करायची वेळ येते तेव्हा आपल्याला डेटा रीड केल्यानंतर आपल्याला त्याच्या वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे आपण कशा पद्धतीने डेटा मॅनिपरेट करू शकतो तर ते बघणार आहोत त्यासाठी पहिली गोष्ट आपण जर म्हंटल की आता इंडेक्स जर म्हटलं मी की इंडेक्स म्हणजे जी पहिली अनाटॉमी आहे आणि तिला प्रिंट केलं तर इंडेक्स काय आहे इतकं तर रीड म्हणजे एक्सेल फाईलची जे आहे ते झिरो पासून स्टार्ट होते आणि शेवटचं जे आहे ते चौदाशे सत्तर स्टॉपला म्हणजे आणि चौदाशे एकोणसत्तर आहे चौदाशे सत्तर हा स्टॉप आहे आणि स्टेप वन म्हणजे काय एक एक ने होते म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स अप टू वन फोर सिक्स पर्यंत हे जे आहे ती इंडेक्स आहे तर ही झाली पहिली त्याच्यानंतर कॉलम नेम्स असतात डेटा डॉट कॉलम्स जर केला तर आपल्याला कॉलम्स कोणते कोणते तर एवढे uh, सारे कॉलम्स आहे जे इथे दिसत आहे की ह्या पर्टिक्युलर डेटा फ्रेम मध्ये एवढे कॉलम्स आहे आणि मग त्यात हे पूर्ण दिसतं आणि याचा डेटा टाईप काय आहे ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट काय आहे काय कारण की मल्टिपल कॉलम्स आहे म्हणजे ऑब्जेक्ट डेटा टाईप तुम्हाला माहिती स्ट्रिंग नंबर असतो किंवा फ्लोट असतो परंतु आता इथे ऑब्जेक्ट असण्याचं कारण काय की की एवढे सारे कॉलम्स आहे आणि त्या कॉलम्स मध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे कॉलम डेटा टाईप्स असू शकतं म्हणून हा ऑब्जेक्ट एज अ सिंगल ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे आणि शेवटचा जो अनेटामी आहे त्या डेटा फ्रेमची ती आहे ती व्हॅल्यूज म्हणजे याच्या व्हॅल्यूज ह्या ज्या फाईलमध्ये ज्या एक्सेल फाईल आपण जी रीड केली त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या किती आहे आणि कुठून आहे कशा आहे ते हो तर त्या इथे दाखवण्याचा प्रयत्न करतात सर्व काही डेटा डिस्प्ले होऊ शकत नाही इथे परंतु इथे जे आहे ते एक प्रकारचा आर दाखवतात आणि ही पहिले पहिले काही रोज दाखवतात आणि त्यानंतर पुढचे रोज दाखवतात आणि जर आपल्याला असं डायरेक्टली पूर्ण डिस्प्ले करायचं असेल तर असं आपण डिस्प्ले करू शकतो आणि बघू शकतो मग यात वन फोर सेवन झिरो रोज आहे तुम्ही बघू शकता शेवटचा रो वन फोर सिक्स नाईन म्हणजे ही इंडेक्स आहे आणि इथून स्टार्ट झालेली झिरो पासून आणि आता इथं इथं पण पूर्ण डिस्प्ले करू शकत नाही परंतु तुम्ही बघा पहिले एक पाच रेकॉर्ड्स इथे दाखवले त्याच्यानंतर हे डॉट डॉट डौड दिसत आहे म्हणजे मध्ये भरपूर रेकॉर्ड्स आहे आणि त्याच्यानंतर शेवटचे पाच रेकॉर्ड्स अशा पद्धतीने हे डिस्प्ले केलेलं आहे तर आता हे झाले अॅनॉटॉमी म्हणजे इंडेक्स कॉलम्स आणि व्हॅल्यूज ह्या तीन अॅनॉटॉमी आहे डेटा फ्रेमचे म्हणजे आपण जेव्हा कधी आपल्याला डेटा फ्रेम मध्ये डेटा रीड करायचा असतो आणि त्याच्यावर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की इंडेक्स काय वॉल्युम व्हॅल्यूज काय आणि कॉलम्स काय त्यानंतर आता आपण बघूया की याच्यात आपण कसं इन्स्पेक्शन करू शकतो इन्स्पेक्शन म्हणजे काय ना की हा डेटा आपल्याला थोडाफार समजून घ्यायचा असेल की काय करता येईल जेव्हा आपल्याला डेटा पहिले लोड करतो आपण तेव्हा त्याच्यावर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला काहीतरी तो डेटा पहिले बघावा लागेल म्हणजे इन्स्पेक्शन करावं लागेल त्यासाठी आपण काय म्हणू शकतो की डेटा डॉट हेड uh, हे करू शकतो आणि हे एक फंक्शन आहे आता हेड मी तुम्हाला सांगितलं की हेडमध्ये काय होतं की टॉप फाईव्ह रेकॉर्ड्स म्हणजे याच्यातले पाच रेकॉर्ड पहिले पाच रेकॉर्ड डिस्प्ले होतील आता बघा हे पूर्ण रेकॉर्ड्स मग आपण बघू शकतो की हे पहिले पाच रेकॉर्ड आता सपोज तुम्हाला असं वाटलं की नाही मला पाच रेकॉर्ड नाही पाहिजे मला दहा पाहिजे नाही इथे तुम्ही दहा असा देऊ शकतो नंबर आणि मग एक्झिक्यूट करू शकतात त्यानंतर तुम्ही बघा हे दहा रेकॉर्ड्स आलेले आहेत मग त्याच्यात हे पूर्ण इथे डिस्प्ले होतात तर अशा पद्धतीने हे हेड आहे त्यानंतर डेटा डॉट टेल टेल म्हणून एक फंक्शन आहे म्हणजे टेल फंक्शन काय करतात ना की शेवटचे पाच रेकॉर्ड आहे ना ते डिस्प्ले करतात तर बघा 35 ता 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 हो हे जे आहे शेवटचे पाच रेकॉर्ड तर असे शेवटचे पाच आणि त्याच्यानंतर तिथं तुम्हाला शेवटी दाखवलं जातात पाच रोज थर्टी फायव्ह कॉलम्स असे इथं दाखवले जातात आणि पूर्ण डेटा इथे डिस्प्ले होतो तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो आता आपण काही दुसरे ऑपरेशन याच्यात बघूया जिथे की आता सपोज आता मला पर्टिक्युलर आता हे पूर्ण कॉलमचे कॉलम नाही पाहिजे मला तर पर्टिक्युलर कॉलमच पाहिजे म्हणजे हा मला पर्टिक्युलर एज कॉलम पाहिजे सपोज तर मी काय करू शकतो की एज आणि त्याच्यातला हेड हे फंक्शन यूज करू शकतो आणि त्यात काय होईल ना की पहिले पाच रेकॉर्ड्स आहे ना तेच डिस्प्ले होतील म्हणजे मला जर असे वाटलं की मला फक्त हाच कॉलम पाहिजे आता सपोज दुसरा कोणता एखादा कॉलम पाहिजे एज न पाहिजे आता लेट से बिझनेस ट्रॅव्हल हा कॉलम पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो इथं नाव चेंज करू शकतो आणि बिझनेस ट्रॅव्हल हे जे नाव आहे एक स्पेस एक्स्ट्रा झाली होती वाटतं म्हणजे मते बिझनेस ट्रॅव्हल नाव चुकलं असेल माझं बिझनेस ट्रॅव्हल स्पेस नाही स्पे... म्हणजे इथे जे आहे ते हे जे नाव आपण इथे दिलं तर त्याचं लगेच हे पहिले पाच रेकॉर्ड डिस्प्ले होतील तसंच स्टेल पण वापरू शकतो आपण त्याला पर्टिक्युलर कॉलमसाठी तर आपल्याला असं वाटलं की मला याच्यातले काही पर्टिक्युलर तीन चार कॉलम डिस्प्ले करायचे तर ते कसे करणार त्यासाठी आपण काय करणार हे जे आहे डेटामध्ये आपण असं एक लिस्ट टाकणार म्हणजे मला एज पण पाहिजे किंवा बिझनेस ट्रॅव्हल पाहिजे आणि लेट से अजून काही एखादा कॉलम असेल की डिपार्टमेंट डिपार्टमेंट हा घेतला आणि याच्यात हेड केलं तर आपल्याला फक्त याच्यात काय किती पाच रेकॉर्ड याचे दिसतील जर हेड नाही केलं तर पूर्ण आपल्याला जसे जसे जेवढे रेकॉर्ड आहेत तेवढे डिस्प्ले होतील तर अशा पद्धतीने मल्टिपल कॉलम्स पण आपण सिलेक्ट करू शकतो म्हणजे जर वाटलं की मला एवढे सत पस्तीस कॉलम या फाईलमध्ये तर पस्तीस कॉलम न पाहता मला पर्टिक्युलर स्पेसिफिक कॉलम्सच पाहिजे त्यावेळेस आपण हे डेटा ह्या फंक्शनमध्ये हे लिस्ट आपण अशी पास करू शकतो आणि मग त्यानुसार ते डिस्प्ले होऊ शकतात आता आपली अशी दुसरी रिक्वायरमेंट असेल की आपल्याला याच्यात ॲड पण करायचं आहे एखादा कॉलम कॅल्क्युलेटेड कॉलम ॲड करायचा आहे म्हणजे आता की जो माझा इथं आहे हे एवढे आहे याच्यात याच्यात मला एखादा एक एक्झिस्ट एक्झिस्टिंग कॉलमवरतून व व यूज करून दुसरा कॉलम क्रिएट करायचं म्हणजे काही कॅल्क्युलेशन असतात ना जसं की आपण डिस्काउंटेड प्राईस काढली होती किंवा प्रोडक्ट प्राईस जिचं रेव्हन्यू होता किंवा प्रॉफिट मार्जिन होत्या असे बरेचसे कॅल्क्युलेशन असतात त्यावेळेस आपल्याला हे यूज करावं लागतं तर ते कसं करायचं त्यासाठी आपण हे आपण इथं एखादा नवीन कॉलम क्रिएट करू शकतो आणि त्याला नाव देऊ शकतो से एज इन मंथ म्हणजे आपला जो आहे एज इथं आहे म्हणजे हे एज हा एज कॉलम आहे ना त्याच्यात हा एज पर्टिक्युलर इयर आहे म्हणजे एक फोर्टी फोर्टी वन इयर्स फोर्टी नाईन इयर्स असे परंतु मंथमध्ये आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करू शकतो की प्रत्येक माझ्या इयरला ने मल्टिप्लाय करू शकतो आणि हे जे आहे एज त्याला पास करू शकतो आणि मग त्यानंतर आपण काय करू शकतो डेटा इन हे जे आहे एज इन मंथ हे जे आपण कॅल्क्युलेट केलं ते डिस्प्ले करू शकतो म्हणजे आता इथं काय होतं ना की इथे तुम्ही बघा की हे जे नवीन कॉलम आपण क्रिएट केलाय त्याला ट्वेल्वनी मल्टिप्लाय करतो आणि तो एक्झिस्टिंग जो कॉलम आहे एज त्याला आपण डिस्प्ले करतो म्हणजे आता तुम्हाला हेच जर दाखवायचं जर झालं व्यवस्थित आता याच्यातच मी हे जे आहे हे जे आता आता आपण एक एक्स्ट्रा कॉलम पण क्रिएट केला आहे तो आपण इथं एज इन मंथ आपण टाकला आणि इथे डिस्प्ले केला तर आता तुम्ही बघा की हा जो डेटा आहे एज त्याला ट्वेल्वनी मल्टिप्लाय होऊन हा एक ऍडिशनल कॉलम क्रिएट झालेला आहे तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन किंवा कॅल्क्युलेटेड कॉलम्स आपण क्रिएट करू शकतो त्यासाठी हे डेटा फ्रेममध्ये हे ऑपरेशन आपण असे परफॉर्म करू शकतो कोणतेही ऑपरेशन असेल काही कॅल्क्युलेशन असेल स्पेसिफिक दोन कॉलमचं मल्टिप्लिकेशन असेल दोन कॉलमचं रिव्हिजन किंवा अजून काही व्हॅल्यूज असतील त्याला ऑपरेशन फॉर्म्युले अप्लाय करून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने करू शकतो त्यानंतर आता आपल्याला हा डिलीट करायचा आहे तर डिलीट कसं करणार आपण तर डिलीट साठी डिलीट हे फंक्शन आहे किंवा वर्ड आहे की डिलीट मग डेटा मग आपल्याला कोणता करायचा सपोज हा एज इन मंथ मी आता कॅल्क्युलेट केला होता तो मला डिलीट करायचा आहे तर मी हे असं डिलीट फंक्शन यूज करू शकतो आणि मग मी आता असं म्हटलं की आता डेटा दे, डॉट कॉलम्स त्याला डिस्प्ले केला तर हा एज इन मंथ इथं कुठे दिसणार नाही तर अशा पद्धतीने आपण हे डिलीट पण करू शकतो म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की आपण सिलेक्ट कसं करू शकतो हेड कसं वापरू शकतो टेल कसं वापरू शकतो त्यानंतर सिलेक्ट पर्टिक्युलर कॉलम करायचा असेल मल्टिपल कॉलम्स आपल्याला डिस्प्ले करायचे असतील तर त्यावेळेस आपण कसं यूज करू शकतो आणि त्यानंतर काही कॉलम ॲड करायचा असेल तर ते कसा करू शकतो आणि त्यानंतर काही कॉलम पर्टिक्युलर कॉलम डिलीट करायचा असेल तर कसा डिलीट करणार तर ते पण आपण इथं दिलंय मल्टिपल कॉलम डिलीट करायचे असेल तर आपण डायरेक्टली इथे लिस्ट म्हणून कॉमर्स सेपरेटेड देऊ शकतो जसं की आपण इथे हे ॲड केले होते तसे आता आपल्याला काही स्लायसिंग बघूया स्लायसिंग म्हणजे काय की पूर्ण डेटासाठी त्यातले पर्टिक्युलर कॉलम्स किंवा पर्टिक्युलर रोज पाहिजे मला फक्त तर ते कसं करू शकतो म्हणजे पर्टिक्युलर पार्ट आपल्याला ट्रू करायचं आहे काही कंडिशन असतील त्याच्या त्या बेसिसवरती तर त्यासाठी आपण हे डेटा डॉट बिझनेस आता हे डेटा आणि बिझनेस ट्रॅव्हल म्हणून एक कॉलम घेतलाय मी आणि त्याच्यात मी हे पास करतोय टेन फिफ्टीन तर टेन फिफ्टीन म्हणजे काय दहा ते पंधरा मला रेकॉर्ड डिस्प्ले करायचे आणि मी जर याला केलं तर दहा इंडेक्स आहे ही आपली आणि त्याच्यानंतर ट्रॅव्हल रिअरली असं काय हे ज्या हा जो डेटा आहे तो दिसणार म्हणजे पर्टिक्युलर बिझनेस ट्रॅव्हलचा तर याच्यात पण आपण असं करू शकतो की आ, मला पर्टिक्युलर कॉलम न पाहता फक्त दहा ते पंधरा मला फक्त दो सर्व कॉलमचा डेटा पाहिजे पण दहा ते पंधरा एवढाच रेकॉर्ड पाहिजे तर ते केलं तर दहा दहा आहे बघा तुम्ही आता इथं बघा दहा पासून पंधरा पर्यंत म्हणजे काय म्हणजे आता ते इथून दिसणार आहे आणि त्याचे सर्वचे सर्व कॉलम म्हणजे पस्तीसचे चे पस्तीसचे कॉलम्स इथे डिस्प्ले होऊ शकतात हे स्लायसिंग आपण करू शकतो आता एक अजून एक दुसरी गोष्ट आपण करू शकतो की आपण काही सिलेक्शन बाय लेबल्स करू शकतो किंवा सिलेक्शन म्हणजे पर्टिक्युलर डेटा म्हणजे आता सपोज आपला जो डेटा आहे आता मी इथे डिस्प्ले करतोय परत एकदा आणि याला डिस्प्ले केला आता याच्यात भरपूर सारा डेटा आहे पण पर परंतु आता इथे एम्प्लॉई नंबर जो आहे ना कॉलम इथे एम्प्लॉई नंबर याच्यात काही नंबर्स आहे किंवा आता सपोज मला असं वाटलं की याच्यातले काही पर्टिक्युलर कॉलम्स मला रिट्रीव करायचे फक्त काही नंबर देऊन तर ते पण आपण करू शकतो त्यासाठी काय करू शकतो की आपण एक एखादा लिस्ट पहिली क्रिएट करून घेऊ शकतो ऍज अ सिलेक्टेड एम्प्लॉई नंबर म्हणून आणि त्याला आपण ही हे जे आहे आता सपोज मला हे हे पर्टिक्युलर रेकॉर्ड्स आहे पंधरा नाईन्टी फोर थ्री थर्टी सेवन अकराशे वीस ह्या रेकॉर्डचे मला अशी रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला कोणतरी नंबर दिले की यांचे मला रेकॉर्ड पाहिजे तर मग आपण ही लिस्ट क्रिएट करू शकतो तर हे एम्प्लॉय घेतल्यानंतर आपण आता काय करू शकतो ना की त्यासाठी आपण एक फंक्शन यूज करू शकतो जे की काय असतं ना डेटा आणि मग एखादा कॉलम आहे मला आता की इयर्स ॲट कंपनी म्हणजे एक कॉलम आहे इथे एक कॉलम आहे तो मला डिस्प्ले करायचे सपोज त्यांचं इथे जो आहे इयर्स ॲट कंपनी सॅट कंपनी म्हणून आहे एक कॉलम आहे तो मी कॉपी करतोय आणि तो मला डिस्प्ले करायचा आहे ह्या पर्टिक्युलर एम्प्लॉईसाठी मग मी तो कसा करणार तो इथे घेतला मी आणि याला एल म्हणून एक फंक्शन आहे लोकेशन आणि मग मी त्याला हे पास करणार हे जे सिलेक्टेड नंबर्स आहे ना ते हे पास करणार इथे आणि मग त्याला मी डिस्प्ले करणार एवढं डिस्प्ले केल्यानंतर आता इथे बघा तुम्ही ह्या पर्टिक्युलर पंधरा नाईन्टी फोर हे जे आहे हे इले नंबर्स आहे त्यांचे रेकॉर्ड्स आलेले आणि त्यांचे दहा वर्ष अकरा वर्ष ती अशी हा पर्टिक्युलर सॅट कंपनी हा कॉलम आलेला आहे याच्यात पण मला वाटलं की सिंगल व्हॅल्यू पाहिजे मला फक्त नाइन्टी फोरची व्हॅल्यू पाहिजे की थ्री थर्टी थ्री थर्टी सेवनची पाहिजे तर मग मी त्यासाठी काय करू शकतो एल ओसी आणि मग याच्यात मी एखादी व्हॅल्यू देऊ दे शकतो नाईन्टी फोर कॉमा हे जे आहे ते इयर सॅट कंपनी हे करू शकतो जेणेकरून माझं जे आहे ते हा पर्टिक्युलर कॉलम्स आहे त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये काय व्हॅल्यू आहे फॉर नाईन्टी फोरसी इथे डिस्प्ले होईल तर अशा पद्धतीने हे काही ऑपरेशन आहे जे आपण करू शकतो आता हे बरेचसे ऑपरेशन्स आहे आता पुढच्या सेशनमध्ये आपण सिनारे क्वेश्चन घेणारे म्हणजे आपण अट्रेक्शन रेट म्हणजे आपला हाय एच आरचा एम्प्लॉई रेट आहे ना तर त्याच्यात काय काय असतात त्यांचे अट्रॅक्शन रेट काय आहे त्यानंतर अजून काही ॲव्हरेज सॅलरी काय अशा पद्धतीचे जे कॅल्क्युलेशन्स असतात त्याबद्दल आपण म्हणजे जे बिझनेस टाईप क्वेश्चन्स असतात ना ते आपण पुढच्या सेशन मध्ये व्यवस्थित घेऊया जेणेकरून अजून थोडं अजून क्लिअर होईल डेटा फ्रेम खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावर जास्त प्रॅक्टिस करा जे एक्झाम्पल मी इथे घेतो ते तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचं हे जे कन्सेप्ट आहे त्या एकदम क्लिअर होतील धन्यवाद